एवढे रिटेक मारले होते ना. यस सर, यस सर करायचं लगेच. हा सर, हा सर, ती दोघे ना, ती दोघं तिथं थांबली होती. अरे ॲक्शन तर बोलू दे. यावेळी मला वाटतं यांनी चांगला केला, बऱ्यापैकी गाडी चालवायला देखील मजा येते. आणि आत्ता आपण आलेलो कासारसाई डॅमकडे. मी पुढे जो बघताय तो कासारसाई डॅमवरती जातो सरळ रस्ता. आत्ता गाड्या आपण खाली पार्क केल्या आणि आत्ता आपण वाघजाई मंदिराकडे जाण्यासाठी ट्रेकला सुरुवात करतो. चला तर आत्ता आपण जाऊयात वाघजाई मंदिराकडे. आपण साधारणतः 20 ते 25 मिनटं, साधारणतः अर्धा तासाचा ट्रेक करून आपण इथे वरती पोचलेलो आहोत. आणि आपल्याला हा मागे दिसतो आहे मंदिर, असा अतिशय सुंदर असा हा परिसर. पूर्वी हे पत्र्याचं शेड किंवा या बॅरिगेट्स वगैरे काही नव्हते, परंतु आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये या बॅरिगेट्स देखील लावलेले आहेत आणि सावलीसाठी शेड देखील इथं उभं केलेलं आहे. त्यामुळे इथे अतिशय सुंदर असं वाटतं, वातावरणही देखील अतिशय शांत आहे. आणि चला तर आपण आता देवीचं दर्शन करूयात. वाघजाई मंदिरामध्ये आणि तुम्ही हे जे मागे पाहता हे आहे वाघजाई देवीचं मंदिर. अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि अतिशय शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि जर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या मंदिरामध्ये येण्याचा प्लॅन करत असाल तर अतिशय सुंदर, कारण की हे मंदिर हे डोंगरावरती आहे, त्यामुळे तुम्हाला एक ट्रेक करण्याचा अनुभव देखील या मंदिरात येताना तुम्हाला घेता येतो. हिंजवडीपासून हे अंतर साधारणतः 15 किलोमीटर आहे. हिंजवडीवरून तुम्हाला कासारसाईला यावं लागतं आणि कासारसाईहून चांदखेर रोडने तुम्ही थोडंसं पुढे आलात तर लगेच लेफ्ट साईडला तुम्हाला वाघजाई देवीचं मंदिराचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः तुम्ही 20 ते 25 मिनटाचं ट्रेक करून तुम्ही या मंदिरावरती पोहोचू शकता. रस्ता देखील अतिशय सुंदर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामात या मंदिरामध्ये 20 ते 25 मिनटामध्ये सहज पोहोचू शकता. आणि या देवीची पालखी देखील इथून निघते. प्रत्येक दसऱ्यामध्ये प्रचंड गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. डोंगर अक्षरशः पूर्ण भरलेला असतो आणि भाविकांची त्याचप्रमाणे अतिशय गर्दी इथे असते. आणि इथे खालीच एक गुफा आहे, ती गुफा देखील आपण बघायला जाणार आहोत. साधारणतः या गुफेमध्ये कोणीही जात नाही आणि इथे फलक देखील लिहिलेला आहे की महिलांना खाली जाण्यासाठी सक्त मनाई आहे. त्या ठिकाणी लहान मुलं किंवा महिला कोणीही जात नाही. तर आत्ता आपण ती गुफा बघूयात की त्या कशा प्रकारची आहे आणि ती कुठे आहे. तर गुफेकडे जाण्यासाठी मंदिराच्या शेजारूनच असा रस्ता मिळतो आपल्याला. हे देखील इथे अशा प्रकारचे माहिती फलक इथे आहेत आणि या खाली जाण्यासाठी अतिशय सुंदर अशा पायऱ्या आहेत.
आत्ताच वरतून आपण खाली आलो या पायऱ्यांनी आणि इथे आल्याच्यानंतर आपल्याला ही गुफा पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण गुफेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला इथेच नारळ किंवा हळदी कुंकू देखील वाहिलेलं दिसतं. आणि आत्ताच येताना स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आतमध्ये देखील एक देवस्थान आहे असं ते म्हणतात. पण आतमध्ये आपण नाही जाऊ शकत कारण की खूप प्रचंड अंधार आहे आणि भीती देखील वाटते. आणि वाघजाई मंदिरापासून आपण थोडंसं आता पुढे ट्रेक करतो आहे आणि पुढे आल्याच्यानंतर आपल्याला कासरसाई डॅमचा देखील व्ह्यूज दिसतो आहे. आणि हा वरती असा डोंगर आहे. होई शपथ कसला दिसतो आहे. मारले होते ना. यस सर. यस सर करायचं लगेच. हा सर. हा सर. ती दोघे ना ती दोघं तिथं थांबली होती. अरे थांब चालू कर दे. अरे ऍक्शन तर बोलू दे.